कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाला मिळणार याबाबत मंदिर समिती न्याय आणि विधी विभागाचा सल्ला घेणार आहे वर्षानुवर्ष पंढरपूरला आषाढी एकादशीला मुख्यमंत्री तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसह मानाच्या वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळतो अशी परंपरा आहे पण यंदा राजकीय समीकरण बदलली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाला यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण आता पंढरपूरला कार्तिकी एकादशीला पूजेचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना की उपमुख्यमंत्री अजित पवारांना मिळणार यावरून नवा पेस निर्माण झाला आहे यंदा कार्तिकी एकादशी तेवीस नोव्हेंबर रोजी आहे या एकादशीच्या सोहळ्याच्या तयारीसाठीची मंदिर समितीची बैठक मंगळवारी पार पडली या बैठकीत कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्री फडणवीस की पवार यांच्यापैकी कुणाला दिला जाणार याविषयी अद्याप निश्चित निर्णय समोर आलेला नाही मंदिर समितीसमोर कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला निमंत्रण द्यायचं यावरून मोठा पेच निर्माण झालाय यासाठी समितीनं मध्यम मार्ग काढत अखेर विधी व न्याय विभागाचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहे